नमस्कार, अर्चना किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत लौकीची कोशिंबीर। ही कोशिंबीर खूप छान लागते। तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुमचे अनुभव कमेंट्स मध्ये टाका। यासाठी आपल्याला लागणार आहे लौकी, कोथिंबीर, 10-12 मिरच्या मी चिरून घेतलेल्या आहेत बारीक, तेल, मोहरी आणि जिरं, शेंगदाण्याची पूड मी भाजून कुटून घेतलेली आहे, हिंग, साखर, मीठ आणि दही। आता आपल्याला याची साल काढून घ्यायची आणि चिरून घ्यायचं आहे। त्यासाठी सुरुवातीला मी देठ काढून घेतले, चिरून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे याची साल काढून घ्यायची आहे आपल्याला। मला या कद्दूचा अर्धाच वापर करायचा आहे, त्यामुळे मी अर्धाच कद्दूची साल काढून घेत आहे। थोडीही साल यावर ठेवायची नाहीये, सगळी साल बरोबर काढून घ्यायची आहे। आता मी सगळे कद्दूची साल काढून घेतलेली आहे। एवढा कद्दू काढून घेतलेला आहे, एवढाच कद्दूचा मी वापर करणार आहे। आता याला आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी बारीक याला कट करून घेते, बारीक बारीक एकदम थोडे बारीक करून घ्यायचे आहे कोशिंबिरीप्रमाणे। अशा प्रकारे मी कद्दूच्या बारीक पोळी करून घेतलेल्या आहेत। हे सर्व कद्दू असाच आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे। आता ह्या पोळी खूप छान बारीक झालेल्या आहेत। अशाच प्रकारे आपल्याला सगळा कद्दू चिरून घ्यायचा आहे। आता हे आपला कद्दू चिरून तयार आहे। आता मी गॅस चालू करत आहे आणि आपल्याला या कद्दूच्या फोडी याच्यामध्ये वाफवून घ्यायच्या आहेत। त्यासाठी मी सुरुवातीला घालते तेल, तेल थोडंसंच घालायचं आहे। त्यानंतर आता या कद्दूच्या फोडी मी याच्यात टाकते। याला थोडस हलवून घेऊ, हलवून घ्यायचं आहे थोडस, म्हणजे सगळीकडे आपल्याला या फोडींना तेल लागेल। आणि यामध्ये थोडस पाणी घालून झाकून ठेवायचं आहे, म्हणजे छान त्याला छान वाफ येईल। आता 2 मिनिटानंतर मी याला वाफ आली की नाही पाहत आहे। अजून याला थोडस शिजणं बाकी आहे, अजून छान वाफ आलेली नाहीये। यामध्ये अजून तुम्हाला पाणी कमी वाटत असेल तर पाणी टाकू शकता। आता याला छान वाफ आलेली आहे, याचा रंग सुद्धा बदललेला आहे, पाहू शकता तुम्ही। आता ही आपली फोड सुद्धा मी पाहणार आहे मऊ झालेली आहे की नाही। आता ही फोड आपली छान मऊ झालेली आहे, म्हणजे हे छान शिजून झालेलं आहे, वाफ येऊन झालेली आहे, याला छान वाफ आलेली आहे। आता आपण हे काढून घेणार आहोत। मी गॅस बंद केलेला आहे आणि आपल्याला हे आता काढून घ्यायचं आहे। आता मी हे काढून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता की फोड याची मस्त मऊ झालेली आहे, म्हणजे आपला हे कद्दू छान वाफून निघालेला आहे। आता मध्ये ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दही। मी इथं 3 चमचे दही घातलेलं आहे याच्यामध्ये।
त्यानंतर साखर, साखर ही एक अगदी चिमूटभर घालायची आहे. चवीनुसार मीठ, आणि शेंगदाण्याची जी मी पूड करून घेतली आहे यामध्ये थोडीशी घालायची आहे. 2 चमचा मी इथं घातलेली आहे पूड. ही मी शेंगदाणे भाजून त्याची पूड करून घेतलेली आहे आणि ह्याला आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचे सगळं. दही हे सगळे इकडे मिसळलं पाहिजे. यामध्ये मी थोडीशी वरून कोथिंबीर घालून घेते. आता आपल्याला कोशिंबिरीसाठी वरून फोडणी घालायची आहे. त्यासाठी मी अगोदर पातेले ठेवले गरम करायला, त्यामध्ये तेल घातले, फोडणी करून घ्यायची आहे. तेल आपलं छान गरम झालेलं आहे. त्यामध्ये जिरे आणि मोहरी मी घातलेली आहे. जिरे मोहरी छान तडतडली की याच्यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे. मोहरी फुटत आली, आता मी घातले हिंग आणि हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या होत्या त्या घातल्या त्याच्यामध्ये आणि झाकून ठेवायचे. आता ही फोडणी तयार आहे. आता आपल्याला ही कोशिंबिरीच्या वरून घालून घ्यायची आहे. याला मिक्स करून घ्यायचे. अशा प्रकारे आपली कोशिंबीर तयारच झालेली आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले अनुभव कमेंट्समध्ये शेअर करा. धन्यवाद.